भाजपा की ओर से साखरवाही परिसर में रेलवे रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में भाजपा के शीर्ष पदाधिकारियों के साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता एवं गांववासी उपस्थित थे। ये आंदोलन किस संदर्भ में किया गया, देखते हैं इस खबर में। आज 13 मई को सुबह 9 बजे के आसपास साखरवाही के पास स्थित रेलवे गेट पर भाजपा की ओर से खेत की तरफ जाने के लिए रास्ता तथा अन्य मांगों को लेकर रेलवे रोको आंदोलन किया गया। गौरतलब है साखरवाही के पास का रास्ता रेलवे विभाग ने लगभग एक से डेढ़ महीना पहले बंद किया था, जिसकी वजह से गाँव वासियों को तकलीफों का सामना करना पड़ रहा था। और वहीं इस रास्ता को शुरू करने के लिए यह आंदोलन किया गया और काफी समय तक रेलवे यातायात बंद थी। भाजपा जिला अध्यक्ष देवरा भोंगड़े ने जब तक उनकी मांगे नहीं मानी जाएगी तब तक यह आंदोलन शुरू रहेगा, ऐसा इशारा दिया। रेलवे अधिकारियों ने भाजपा जिला अध्यक्ष देवरा भोंगड़े से इस संबंध में चर्चा की और सभी मांगों को लगभग मानकर एक लिखित आश्वासन देने का मान्य किया और एक जेसीबी मशीन बुलाकर रेलवे ने बंद किया हुआ रास्ता शुरू किया और लिखित आश्वासन पत्र भाजपा पदाधिकारी को दिया गया और उसके बाद यह आंदोलन वापस लिया गया। तो सुनिए इस आंदोलन के संबंध में भाजपा जिलाध्यक्ष देवरा भोंगडे ने क्या खास युवानी। त्या ठिकाणी शेतकरी आपला बैलबंडी जाणे न करायचे। एक तारखेला या ठिकाणी जेव्हा आमचा शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेऊन शेतात जात होता, रेल्वेने अपघात झाला। प्रसंगावधान चांगलं होतं की तो ट्रॅक्टरवरनं ड्रायव्हर उतरला आणि त्याचा प्राण वाचला, पण ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले। खरी तर ही चूक रेल्वे प्रशासनाची आहे, शेती आधीपासून आहे, परंतु त्या आमच्या ट्रॅक्टर मालकावर मात्र त्याची गुन्हा दाखल केला। आणि म्हणून या भागामध्ये एक रस्ता असावा, एक अंडरपास असावं ही मागणी घेऊन आमचे नेते रामदेवजी डावले व आमचे साखरवाईचे पदाधिकारी 2019 सातत्यानं रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न करत आहे, पाठपुरावा करत आहे। 2019 म्हणजे आम्ही निवेदन दिले की आम्हाला गेट किंवा अंडरपास द्या, त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आले, सर्वे केला, पण शेवटी मात्र ते अंडरपासचं काम पूर्ण झालं नाही। आणि 1 तारखेला एप्रिलला जो अपघात झाला, परत रेल्वेने जो आमचा कच्चा रस्ता होता तो रस्ता बंद केला आणि रेल्वेच्या नंतर जी 1000 एकर शेती आहे त्या शेतीवर मात्र आमचे शेतकरी जाऊ शकत नव्हते। 2 दिवसापूर्वी आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी महोदयांसोबत रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही रेल्वेला सांगितलं की आपण आमचा जो जुना मार्ग आहे तो तात्काळ चालू करून द्या, काही अवधी घ्या आणि आम्हाला अंडरपास बनवून द्या। जर तुम्ही हे करणार नाही तर आम्ही 13 तारखेला रेल्वे रोको करू, हे त्यांना आम्ही त्या ठिकाणी इशारा दिला होता। आणि आज सकाळी 9 वाजतापासून आमचे सर्व साखरवाई व या भागातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित झाले आणि या ठिकाणी आम्ही रेल्वे जाम केली आणि प्रशासनाला विनंती केली की जोपर्यंत तुम्ही आमचा जो बंद केला रस्ता सुरू करून देणार नाही आणि अंडरपास तुम्ही कधीपर्यंत करणार हे तुम्ही आम्हाला लिखित सांगणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार। मग आता शेवटी आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये जो जुना मार्ग होता तो जो मार्ग रेल्वेने 1 एप्रिलपासून जो बंद केला होता तो मार्ग पुन्हा सुरू केला। आमची दुसरी मागणी आहे की तुम्ही किती दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला अंडरपास करून देणार आहे याची लेखी त्यांनी आम्हाला माहिती द्यावी, ही दुसरी मागणी होती। ते सुद्धा आता आम्हाला लेखी माहिती या ठिकाणी देत आहे। आज या ठिकाणी सर्व साखरवाईचे जनता शेतकऱ्यांसाठी पुढे आले। आमचा शेवटी नारा आहे की शेत किसानों के सम्मान में भाजपा मैदान में। जो शेतकरी शेतात राबराब राबतो, काळ्या मातीतून सोनं उगवतो, या देशामध्ये जनतेला अन्नधान्य पुरवण्याचं काम शेतकरी करते आणि या शेतकऱ्यावर अशा प्रकारचा अन्याय रेल्वेद्वारा चालू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्या करता आज भारतीय जनता पक्षातर्फे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनामध्ये आमचे या भागातील सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि जो जुना मार्ग जो बंद केलेला मार्ग होता तो मार्ग आम्ही सुरू केला आणि आता थोड्या वेळामध्ये रेल्वेची लोकं आम्हाला एक पत्र देणार आहे ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी अंडरपास व्हावा ही मागणी त्या ठिकाणी असणार आहे। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आज आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि रेल्वेने जो बंद केलेला मार्ग होता तो मार्ग आम्ही सुरू करून रेल्वे रोको आंदोलन में भाजपा जिल्हाध्यक्ष देवरा भोंगडे, महामंत्री रामदेव डावले, महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गिलवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे, पूर्व सभापति जिला परिषद के ब्रजभूषण बाजारे, नकोड़ा के सरपंच किरण भातुरकर, ऋषि कोवे, महेंद्र मेश्राम, अजय दुबे, रंजीत व्यायाम, सुरेखा पाटिल के साथ बड़ी संख्या में भाजपा के अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। विशेष प्रतिनिधि वैभव।